राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार सर्व प्रशासकीय यंत्रणेच्या बरोबरीने जनतेच्या माध्यमातून या महाबाहेर संकटाचा मुकाबला यशस्वी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात. जगभरावरती आलेल्या संकटाचा मुकाबला करत असताना जनतेचं व्यापक सहकार्य, जनतेचा आत्मविश्वास आपल्याला कशामध्ये वाढतो आहे याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या प्रयत्नामध्ये साथ देणारे जो काही कर्मचारी वर्ग आहे, प्रशासनाचे जे अधिकारी असतील, त्यांना पर्सनल प्रोटेक्शन किट देण्याचा एक आपण ठरवलं, त्या माध्यमातून आपण हे किट त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो आहोत. या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर का अनुभवलं पाहिलं तर निश्चितपणाने पनवेल, खारघर हा जर का परिसर आपण जर काही सोडला तर इकडच्या सगळ्या परिसरामध्ये महाड, कोल्हापूर, शिवर्धन, मसाळा, माणगाव, मुरुड, तळा, रोहा, सुधागड, अलिबाग, कर्जत, खालापूर या सगळ्या पट्ट्यामध्ये या सगळ्या भयावह संकटापासून रोखण्यामध्ये आपण यशस्वी झालो. दुर्दैवाने काल पनवेलच्या परिसरामध्ये काही घटना त्या ठिकाणी घडलेली आहे, पण तरीसुद्धा अतिशय आत्मविश्वासाने आज आपण सर्वजण या साऱ्या गोष्टीला सामोरं जाण्याचा प्रयत्न करतो आहोत. जनतेचं व्यापक अर्थाने सहकार्य मिळत आहे. अशा वेळेला मच्छीमार बांधव असतील, आंबा उत्पादक शेतकरी असेल, आदिवासी बांधव असतील, या सर्वांनाच राज्य सरकारच्याकडनं अधिक सहकार्य कसे मिळू शकेल याचा प्रयत्न आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करतो आहोत. आणि राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी घेत आहेत आणि जनतेचंसुद्धा पूर्णपणाचं सहकार्य मिळत आहे. परदेशातून आलेले नागरिक, त्यांचाही क्वारंटाईन पिरियड जवळपास संपला. मुंबईहून आलेले नागरिक मोठ्या संख्येने जिल्ह्यामध्ये आले होते, तेही त्यांनी सगळी कसोशीने सगळी शिस्त त्या ठिकाणी पाळली आणि असं या सगळ्या शिस्तीतून आपण आपल्या जिल्ह्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत. जनतेचा प्रतिसाद मिळतो आहे, प्रशासन उत्तम पद्धतीने काम करत आहे. रायगड जिल्ह्यामध्ये सध्या कोरोनावर खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रण आणण्यात आलेलं आहे. आपल्या जिल्ह्यामधल्या ग्रामीण भागात कुठेही कोरोनाच्या रुग्ण अद्याप आढळण्यात आलेला नाही. फक्त पनवेल महानगरपालिका हद्दीत आणि पनवेल तहसीलमध्ये टोटल 21 पॉझिटिव्ह रुग्ण होते आणि त्याच्यामधून आत्ता 16 ॲक्टिव्ह आहे. आणि त्या ॲक्टिव्ह रुग्णामध्ये 2 व्हेंटिलेटरवर आहे, पण बाकी सगळे रुग्ण जे आहे ते माइल्ड कंडिशन्स आहे आणि बऱ्या होण्याची परिस्थितीमध्ये आहे. आपण आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्या जिल्ह्यांसाठी जे नियोजन कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर आणि कोविड डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलच्या तिन्हीसाठी पनवेलमध्येच नियंत्रण ठेवण्यात आलेले आहे, पनवेलमध्येच व्यवस्था करण्यात आलेली आहे. याशिवाय आपल्या जिल्ह्यातले सर्व रुरल हॉस्पिटल आणि आपले जे अर्बन हेल्थ क्लिनिक असो की प्रायमरी हेल्थ सेंटर, त्यांना फीवर क्लिनिकमधून म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपल्याला फीवर सारखे सदृश्य आणि इन्फ्लुएंजा सदृश्य लक्षण असेल तर आपण जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालय किंवा SGH सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये जावे, कारण तिथे जे डॉक्टर्स आहेत त्यांना सारीबद्दल, ILIबद्दल आणि कोरोनाबद्दल विशेष प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. याशिवाय आपल्या जिल्ह्यामध्ये जे प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट डॉक्टरांसाठी, कोरोनाच्या ट्रीटमेंट करणाऱ्या डॉक्टरांसाठी लागते, त्याच्यासाठी पण शासनाच्या मार्फत पण हे इक्विपमेंट आलेले आहे. या व्यतिरिक्त आपल्याला अनेक संस्थांच्या मार्फत पण N95 किट आणि प्रोटेक्टिव्ह पर्सनल इक्विपमेंट देण्यात येत आहे. यामध्येच आज आपल्याला रोहामध्ये जिल्ह्याचे सांसद माननीय खासदार श्री तटकरे साहेबांच्या वतीने, त्यांच्या प्रतिष्ठानाच्या वतीने 3000 किट, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंटचे किट देण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये 1000 किट आम्ही पनवेलच्या SDH आणि MGMसाठी देणार आणि बाकी राहिलेले 2000 किट जिल्ह्याभरात जे ग्रामीण रुग्णालय आहे आणि अर्बन हेल्थ क्लिनिक असो किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र, तिथले डॉक्टर्सला दिले जाणार आहे. तर अशा पद्धतीच्या जे सहयोग आम्हाला संस्थांच्या मार्फत भेटते आणि माननीय खासदार साहेबांच्या निदर्शनाखाली त्यांच्या सहभागाने, त्यांच्या सहकार्याने हे जे 3000 PPE किट आम्हाला मिळालेले आहे ते नक्कीच आरोग्य केंद्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना मदतीच्या होईल आणि आपण कोरोनावर लवकरच मात करूया. मॅडम, जनतेला काय आवाहन कराल आपण? जनतेला माझ्या एकच विनंती आहे की या कोरोनामध्ये आपला एकच सहभाग आम्हाला पाहिजे की आपण सुरक्षित राहा, घरी राहा. शासनाने, प्रशासनाने जे आपल्याला सूचना दिलेली आहे त्या सूचनांचे पालन करा. कोरोनासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा आणि जिल्ह्याचे सर्व लोकप्रतिनिधी पण दिवसरात्र आपली सेवामध्ये काम करण्यासाठी प्रयत्नरत आहे. आपण आपल्या घरात राहून
आमच्या या प्रयत्नांना यशस्वी करण्यामध्ये मदत करावी अशी मी विनंती करते, आवाहन करते. धन्यवाद. जर आपण बघितलं तर जे BPL कार्डधारक आहेत, अंत्योदय कार्डधारक आहेत, यांना 3 महिन्याचं जे काही रेशन आहे ते त्या ठिकाणी कमी दरामध्ये देण्यात येत आहे. 1 महिन्याचं जे काही धान्य आहे, रेशन आहे, ते त्या महिन्यातच देण्यात येईल. म्हणजे एप्रिल महिन्याचं असेल तर ते एप्रिल महिना, मग मे महिन्याचं, जून महिन्याचं, 3 महिन्याचं तशा पद्धतीनं देण्यात येणार आहे. आणि केंद्र शासनाच्या सूचनांनुसार, त्यांच्या आदेशांनुसार 5 किलो तांदूळ आहेत हे मोफत त्या ठिकाणी हे दिले जाणार आहेत. काल राज्य शासनाने जे काही परिपत्र काढलं त्याच्यामध्ये जे केशरी कार्डधारक असतील यांच्यासाठीसुद्धा सवलत जाहीर झालेली आहे. त्यांच्यासाठीसुद्धा कमी दरामध्ये हे धान्य उपलब्ध होणार आहे. 2 जे काही पुढचे महिने आहेत त्यासाठीसुद्धा. त्याच्यामुळे जे काही कन्फ्युजन होतं किंवा जे काही लोकांच्या शंका होत्या त्यासुद्धा काल जे परिपत्रक आलेलं आहे त्यातून दूर झालेलं आहेत. आणि त्याचबरोबर ज्यांचं आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छिते, ज्यांच्या रेशन कार्ड ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेलं नसेल तर त्यांनासुद्धा आता म्हणजे रेशन दिलं जाणार आहे. त्यांचं जे काही नोंद आहे ती मॅन्युअल रजिस्ट्रेशननी केली जाईल आणि तशा पद्धतीनं त्यांनाही धान्य पुरवलं जाणार आहे. त्यामुळे त्याबाबतही कुणीही शंका बाळगू नये. जास्तीत जास्त जे काही लोकसहभागातून सुद्धा किंवा ज्या काही सेवाभावी संस्था असतील, सर्व लोकप्रतिनिधी असतील, हेही आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत की गरजूंपर्यंत अन्नधान्य पोहोचवण्याचं. मला आपल्या माध्यमातून इतकी विनंती राहील की आपण धान्य जे आपण मदत करत आहे ही आपण धान्य स्वरूपामध्ये करावी. आपण कुक्ड फूड म्हणजे शिजवलेलं धान्य कुठेही आपण वाटपाचा कार्यक्रम घेऊ नये. सर्वात जास्ती जर आपल्याला सर्व नागरिकांना सुरक्षित ठेवायचं असेल तर आपण त्यांना धान्याचं वाटप करावं. त्यांनी त्यांचं जे काही अन्नधान्य आहे ते शिजवून त्यांनी त्याचं सेवन करावं. पण कुक्ड फूड म्हणजे शिजवलेल्या धान्याचं वाटप कोणी फारतफार सगळ्यांनी आपण टाळला पाहिजे. सगळ्यांनी इतर वेळेला सुद्धा स्वच्छता ही बाळगली पाहिजे. मास्कचा वापर हा सगळ्यांनी केला पाहिजे. वेळोवेळी आपण हात धुतले पाहिजेत. जिल्ह्यातल्या बहुतांशी ठिकाणी आज आपण सॅनिटायझरचे टनल्स हे आपण उभे केलेले आहेत. बऱ्याचशा ठिकाणी CSR फंडमधून केलेले आहेत, काही लोकसहभागातून झालेले आहेत, काही स्थानिक ज्या काही नगरपालिका असतील, ग्रामपंचायती असतील, काही शासकीय ज्या काही यंत्रणा आहेत यांनी उभारलेले आहेत. आणि त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त या कोरोना व्हायरसच्या संकटातून एकत्रितपणाने बाहेर पडण्याचा आपला प्रयत्न हा निश्चितपणाने सुरू आहे.